हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना। तर आज काय तुमच्या पूनमताईंनी भाऊ बहिणींनो सकाळपासून काय व्हिडिओ टाकला नाही, चाललंय माझं काम। हे काय फॉल करायचं आहे मला आता साड्यांना, साडीला म्हणजे फॉल करायचा आहे। झंपर शिवत होती तर झंपर तर शिवलेलं मी दावलं नाही तर तुम्हाला, आणि इडिओ बी काढला नाही, झंपर शिवलेलं दावलं नाही तर। तर आज मी एक मस्त असा डिझाईनचा झंपर शिवलाय, म्हणजे ब्लाऊज, तुमच्या भाषेत ब्लाऊज, माझ्या भाषेत झंपर। तर जाऊ दे आधी सगळ्यांना विचारती की सगळ्यांचं जेवण झालं का। आता माझं तर म्या खाल्लं बरं का, सकाळचंच होतं कालवण आणि भाकर, तीच खाल्ली आणि तीच खाऊन मी माझं काम चाललंय। तर झंपर शिवलाय, गिरायकाचं शिवलेलं आहेत मस्त असं, त्याच्या त्याच्या आवडीनुसार शिवल्यात आहे भाऊ बहिणी। तर दाखवते तुम्हाला हे बघा कसं शिवलं सांगा मला बघा। आता ह्याला हुक बसवायचे राहिल्यात, मला हुक बसवायचं बरं का ह्याला, ठीक आहे याला भुक बसवायचे ती, आणि मागून असा गोल गळा येऊ। तर म्या काय म्हणजे साधं ही झंपर अजून कापलेलं आहे तर बरंच, म्हणजे बरंच कापायच्यात अजून, आता अजून ही त्या गठुडी कापून ठेवले ती मी जेवढं मला होईल तेवढं, आणि फॉल करायचा आता तर सध्याच्याला तर साडीला। काय गुताडलंय काय नका, असं झंपर शिवलं तर मी कशी आहे बघा माझी शिलाय भाऊ बहिणीनं, दाखवते हे गोठ आहे कशी वाटली शिलाय सांगा मला कमेंटमध्ये। काय व्हिडिओ काय माझं येईना ते सध्याच्याला, पण करती प्रयत्न तरी पण मी भाऊ बहिणींना व्हिडिओ टाकण्याचा। आता मगाशी बरं का मला ब्लाऊज डिझाईनचा शिवत होती ना, त्यावेळेसच कटिंग म्हणजे ब्लाऊज कापताना टाकायचं होतं बरं का म्हणलं होतं, पण ती कसं आहे कॅमेरा फिरवून आपल्याला धरता येत नाही ना ब्लाऊज कटिंग ही करताना, त्याच्यामुळं मग काय मी व्हिडिओच नाही टाकला, ठीक आहे। ब्लाऊज आता ही आता शिवलाय, ह्यो डिझाईनचा आता शिवलाय मी, आता शिवलेला आहे डिझाईनचा। तर ह्याच्यावरच्या साडीला म्हणजे ह्या जी ह्या ब्लाऊजची साडी आहे ना ह्यालाच आता ही बसवायचंय, काय म्हणतात फॉल बसवायचा आहे, गिरायकाचं आहे, उद्या लग्न आहे, लग्नाचं आहे। रे का असं शिवलाय मी, कसा शिवलाय आवडला का सांगा। टिकटॉकला लई एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता, असा झंपर शिवला होता आणि म्हणलं होतं वका व झंपर शिवलाय व मी कसा शिवलाय सांगा व भारी आहे का सांगा, लई व्हायरल झाला होता व्हिडिओ टिकटॉकला। तर असा डिझाईनचा झंपर, आता शिवण्याच्या शाळेत गॅदरिंग आहे, शिवण्या दोन तीन दिवस झालं मागं लागली माझ्या, मम्मी मला झंपर शिव, मम्मी मला झंपर शिव। आता या काही साडी घे शिवण्याची, आता साडीला त्या फॉल करायचा आहे, आता फॉल करते साडीला गिरायकाची आहे, शिवण्या म्हणते माझीच आहे। आता एवढी मोठी साडी तुझं अंतर आहे का तेवढं झेपायचं बी, ठीक आहे आता बया बघा। आता ही मम्मीच नटली,
दाखव सगळ्यांना दाखव शिवण्याने गॅदरिंग ला भाग घेतला भाऊ बहिणीनो शिवण्याला शुभेच्छा द्या डान्स डान्स शिवण्याने डान्स भाग घेतलाय वय कोणचं गाणं चांदन चांदन झाली रात आणि देवाला शाळेत जायचंय शाळेत शिकून खूप मोठं व्हायचंय अगो बाया देवा मला शाळेत जायचंय डोल डोलतय वाऱ्यावर ग बाय डोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर ग बाय डोल डोलतय वाऱ्यावर खंडो बराया पडते मी पाया काय माझा काय खंडो बराया खंडो बराया पडते मी पाया तुझ्या भेटीला निस्ता असता असच होय गाणं म्हणत नाही तर शिवण्याने घेतला शाळेत भाग आता त्या दोन तर घालावल्या शाळेत आता सुट्टीला महाशिवरात्रीला म्हणत होती यायचं मग काय माहिती काय होतंय चला आता भाऊ बहिणीनो साडीला फॉल करते ह्या फॉल करायची आता पिकोची मशीन मला चालू करावी लागेल मी पिकोची मशीन काय चालू केली नाही तर म्हणलं चला सकाळ धरून का व्हिडिओ टाकला नव्हता मी म्हणलं व्हिडिओ बनवावा आणि हुक बी हातशिलाय हुक म्हणजे हातशिलाय नाही बरं का अस्तराच्या झेंपरांना करावे लागत पण काय म्हणतात त्याला हुक तर बसवावे लागतात ना तर म्हणलं चला तरी आज माझं काम बरंच पडलंय तर बरीच भाऊ बहीण माझे आहे ना राहणीमानावर मला कमेंट करत असते ती पण त्या भावा बहिणीला मला सांगायचंय की मला कमीपणा वाटत नाही अशा राहणीमानात कसं आहे माझं पहिलं तर ह्याच्यापेक्षा बी गबाळ राहणं होतं त्याच्यामुळं मी जास्त करून नटण्यापेक्षा जास्त कामात इंटरेस्ट ठेवती म्हणजे नटण्यापेक्षा जास्त मी कामावर फोकस टाकत असते जे करून आपल्याला 10-5 रुपये जिथून फायदा होईल जिथून 10-5 रुपये मिळतील तिथं माझा टाइम वेस्ट करत असते मी मेकअप कवा वर्षा 6 महिन्यात न एकदा करत असते आणि मेकअप न केल्यामुळं मला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आंघोळ करत नाही आंघोळ करत नाही तर आता भाऊ बहिणींनो मला त्या लोकांना दाखवून आंघोळ करावी लागेल तेव्हा त्यांना मी आंघोळ केल्यावानी दिसल तर मला त्या भाऊ बहिणीला एवढंच सांगायचंय की कधी पण माणसाच्या राहणीमानावर जाऊ नये त्याचं मन बघावं मन आता सध्याच्या कलियुगात तर कसं आहे माहिती का दिखाव्याला जास्त मार्केट आहे भाऊ बहिणीने जो माणूस अंतकरातून आत्मविश्वासातून जो म्हणजे अंतकरणातून चांगला माणूस आहे सभ्य माणूस आहे त्या माणसाला आहे ना माणूस सतत नावच ठेवतं आणि दिखावा करणाऱ्या माणसाचा जय जयकार करतं सध्याची परिस्थिती ही आहे कलियुग ह्यालाच म्हणतात कलियुग तर आता बऱ्याच टायमाला तर तुम्ही बघताय मला भडकून देण्याचा पण प्रयत्न करतात मला त्रास देतात ना असू द्या तरी पण मी आहे ना त्यातली त्यात तुम्हाला सांगते कवा माझ्या जे डोक्यात जास्त टेन्शन असेल त्यावेळेस मी त्या लोकांना उत्तरं देते नाही तर मी इंटरेस्ट ठेवत नाही मी त्या लोकांना उत्तरं देण्यात माझं काम मी सतत माझं प्रामाणिकपणाने माझं काम चालू असतं मला कुणी किती नावं ठेवली काय केलं नावं तर हो का लोक देवाला पण ठेवते ते मी तर माणूस आहे मी तर माणूस आहे देवाला सोडत नाही ती मग आपण तर काय चीज आहे असं नाही का त्याच्यामुळं मी नाही जास्त हे करत आणि जर दिलं लक्ष तर मग माझ्या तोंडातून येड्या वाकड्या शिव्या जाते त्या तुम्ही तर बघितलंय भाऊ बहिणीनं तर त्यातली त्यात मी स्वतःला कंट्रोल करण्याचा भरपूर प्रयत्न करते
तर मला म्हणजे एका गोष्टीचं दुःख वाटतं की बाबा ह्या कलियुगात ती पुढचा पण माणूसच आहे, आम्ही पण माणसंच आहे. पण सध्याच्याला कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो, आपल्यापेक्षा एक दोन पाऊल जर एखादा माणूस पुढं चालला तर त्या माणसाला सतत मागं खेचण्याचा प्रयत्न करत असतात लोक. तर तसंच चालू आहे माझ्या बाबतीत बी. आता काय म्हणतात, घरचं झालं थोडं म्हणून दारच्याने दाढलं घोडं. तरी पण मी आता घरच्या गोष्टी पण तुम्हाला सांगते, घरच्या बाबतीत पण मी कंट्रोलच करते कुठल्या बी गोष्टी. चला आता कसं आहे माहिती आहे का, आलेल्या दिवसाला पाठ देत राहायची असते, संसार करत. तर त्याच्यामुळं तुमच्या पुनमताईचं आज काय, आज नाही म्हणजे माझं दोन चार दिवस झालं म्हणजे व्हिडिओ काय असं एक व्हिडिओ टाकला म्हणजे मी टाकत नाही. नाहीतर माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्ही, दोन दोन तीन तीन चार चार व्हिडिओ मी अपलोड केलेले. सध्याच्याला काय झालंय भाऊ बहिणीनो, मन नाही लागत हो, मनच नाही लागत माणसाला. जिथं आपुलकी वाटती, जिथं प्रेम वाटतं, अशा ठिकाणी माणूस म्हणजे बोलतात. सध्याच्याला मी तर कसं आहे, माझं तर कसं आहे माहिती आहे का, मी जास्त करून कामावर जास्त फोकस टाकते. मी कोणतं काम झालं तरी एक निष्ठेनं, एक म्हणजे मन स्वच्छ ठेवून एक निष्ठेनं कुठलं पण काम करत असते. मी कधी कुणाला त्यातून वाईट हेतूने मी कधी म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यावर तर मी कधी पैसे ही केलं नाही. तर म्हणजे स्वतःचं जे बी काय असेल ते मी स्वतःचं पहिल्यापासून तुम्हाला सांगते दाखवलं आहे, आणि एकदम एक निष्ठेनं दाखवलेलं आहे. यूट्यूबवर पण मी एक निष्ठेनं काम केलं आहे, आणि माझं कोणतं बी काम असू द्या मी एक निष्ठेनंच काम करते. मी फुकट पैसा कधी कोणाचं घेत नाही. आपला रुपया पुढच्या माणसाला सोडत नाही, आपला रुपया पुढच्याला सोडायचा नाही, पुढच्याचा एक रुपया आपल्याकडे ठेवून घ्यायचा नाही. कष्टाचा पैसा कधी सोडत नाही मी. आता कपडे शिवायच्या बाबतीत ह्याच्यात म्हणजे कामं मी रानातली बी लोकांची बी कामं केली ती. पण सध्याच्याला कसं आहे, स्वतःचा बिझनेस ऐकत नाही. हे माझा स्वतःचा बिझनेस आहे, शिलाई मशिनीचा. तुम्ही बघा माझा स्वतःचाच बिझनेस आहे, मी आपल्या घरी बसूनच करत असते काम. कोणतं बी काम करते मी, तुम्ही तर बघताय गळ्यातली गाठायची कुठं काय असं म्हणजे चालूच असतंय माझं. ज्यातून आपल्याला एक दोन रुपये मिळतील अशी कामं मी करत असते. आणि यूट्यूबवर पण काम करते मी, संसाराला आपल्या चार दोन रुपये हातभार लागावा ह्या दृष्टिकोनातूनच करते. म्हणजे बोगसगिरी नसती माझी, म्हणजे दुसऱ्या कोणत्या हेतूने मी काम करत नाही यूट्यूबवर. फक्त तुम्हाला सांगते आपल्या लेकरा बाळांना संसाराला थोडाफार हातभार लागावा ह्या दृष्टिकोनातून मी यूट्यूब ओपन केलं, यूट्यूबवर काम करते. तर तिथं कसं आहे, चार दोन लोक नावं ठेवायला, दुसऱ्याच्या संसारात माती कालवायला सतत तयारच असते. पण त्यांना एवढं म्हणजे त्या भावा बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की आपण जर दुसऱ्याच्या अनाथ झालं, संसारात झालं, राग कालवाय गेलो, तर आपल्याच बाबतीत ती घडत असतं आहे. त्याच्यामुळं पुढच्याला नावं ठेवताना, पुढच्याला वाईट बोलताना, विनाकारण वाईट बोलताना 10 वेळा विचार करायचा. देवापाशी जायचं एकदा, जर आपण कुणाला वाईट बोललो तर, आणि देवा पुढं 2 चिठ्ठ्या टाकायच्या की जी आपण केलं ही योग्य आहे का अयोग्य आहे. देवाला विचारत जा, माणसापेक्षा जास्त देवाला विचारत जा. देव सांगेल तुम्हाला चांगलं केलं का वाईट केलं. आता हो का, मी 2 शब्द जर कुणाला वाईट बोलत असले ना, तर त्या पुढच्या माणसाचे ती पुढच्या माणसाची जी काय म्हणतात लायकी आहे ना, त्याचप्रमाणे मी बोलत असते. मी कधीच कुणाला आहे ना स्वतःहून तर वाईट नाही भाऊ बहिणीनं बोलले. मला जर कोण नावं ठेवत असलं, म्हणजे नावं तर ठेवू द्याव, नावं ठेवण्याचा प्रश्न नाही. नावं तर कुणाला देवाला पण नावं ठेवतात लोक, त्याचा विषय नाही. पण जर विनाकारण जास्त खालच्या पातळीला जाऊन बोलून त्रास देत असले ना लोक, तर त्यांना मी वाईट बोलती, आणि ती लोक मजबूर करतात मला वाईट बोलायला. मी स्वतःहून कुणाला वाईट बोलत नाही.
का मी वाईट बोलायसाठी चॅनल ओपन केला नाही. तुम्ही माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघा. मी कधी काय कुणाला वाईट बोलून व्हिडिओ बनवलं नाही तर काय नाही. पण ती कसं आहे डोक्याच्या वरून जायला लागल्यापासून मी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरं दिल्यात बस. तर मला नाही अफसोस वाटत बरं का त्या गोष्टीचा, नाही वाटत का वाटत. जशाच तसं वागलं तरच जगणं आहे ना, त्याच्यामुळं अफसोस वाटून नाही घेत मी. चला भाऊ बहिणीनं करते माझं काम. मला पिको करायचं आज. कसं वाटल्यात म्हणजे ब्लाऊजची डिझाईन मी जी काढली ती कशी वाटली सांगा. मी आज शिवला येऊ आत्ता. परत एकदा दाखवते तुम्हाला. पांढगाळ आहे आणि पेच टाकून बनवलेली डिझाईन आहे ही. साधी सिंपल म्हणजे जास्त ही नाही केलेली मी, अशा हातून ही बसवलेली डिझाईन. चला द्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.